जयमल्लाने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार शहराला जोडणाऱ्या शेवाळी ते नेत्रंग या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. त्यानुसार नंदुरबार शहरात येणाऱ्या पोद्दार हायस्कूलपासून ते सुदर्शन पेट्रोल पंपापर्यंत आणि सीबी पेट्रोल पंपापर्यंतच्या दुतर्फा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झालेले आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना मात्र दोन्ही बाजूंची वर्दळ मात्र थांबविण्यास या ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे. त्याचं त्यापुढील रस्त्याचे काम देखील सुरू करण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाची मदत या ठेकेदारांना होत नसल्याबाबतची तक्रार या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. रस्त्याचे काम करत असताना मोठ्या प्रमाणावर रस्ता कामात अडथळा वाहतूकदार नेहमी निर्माण करत असल्याची गंभीर तक्रार या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे नंदुरबार शहरात थेट हातोडा पुलापर्यंत गुजरात राज्यातून जाणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे आणि त्याच्या ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडनं या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाळूचे वाहतूक करणाऱ्या ट्रक्समुळे या रस्त्याचं नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. रस्ता तयार करत असताना रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचे वाळूचे पाणी हे पडल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे आणि डांबरीकरणास आणि रस्ते नूतनीकरणास मोठ्या प्रमाणावर या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्यामुळे रस्ता ओला असल्यामुळे या ठिकाणी रस्ता तयार करण्यास अडचणमुळे या ठिकाणी निर्माण होत आहे. तरी या बाबतीत प्रशासनानं संबंधित ठेकेदारांना रस्ता नूतनीकरणासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा होत आहे. तसेच रस्ता नूतनीकरणाचे काम सुरू असताना वाळू वाहतूक थांबवावी अशी अपेक्षा होत आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.